आणि आपण पाहता न्यूज एटीन लोकमतची आजच्या दिवसाची विशेष मोहीम सरकारची सत्व परीक्षा जर सरकारने एम पी एस सी परीक्षा रेटण्याचा प्रयत्न केला घेण्याचा प्रयत्न केला तर एम पी एस सी सेंटर बंद पाडू असा इशारा दिला आहे तो संभाजीराजे छत्रपती यांनी आणि त्यावरती आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेतोय याविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत विनोद पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातले याचिका करते आणि नाशिकवरनं आहे आमचा प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ मी विनोद पाटील यांच्याकडे जाणार पण तत्पूर्वी विद्यार्थ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना काय म्हणतायत कार्यकर्ते मला लक्ष्मण तुझ्या माध्यमातून या सगळ्यांना विचारायचंय की परीक्षा होऊ द्या आणि निकाल राखून ठेवा हा तोडगा त्यांना मान्य आहे का एकूणच मराठा समाज जो आहे तो एम पी एस सीच्या परीक्षा घेण्यावरनं जास्त प्रमाणामध्ये आक्रमक झालेला आहे काल संभाजीराजेंनी एक भूमिका घेतलेली आहे की ह्या विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान जे आहे ते टाळलं पाहिजे आणि याचमुळे आता हा सर्व समाजाचे प्रतिनिधी जे आहे ते आक्रमक झालेले आहे वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी आहे संविधानावर काम करणारे अनेक लोक आपल्यासोबत आहे आपण सुरुवात करूया काय आपली भूमिका आहे परीक्षा व्हाव्या किंवा न व्हाव्या परीक्षा व्हाव्या ह्या तर सर्वांना अपेक्षित आहे परंतु मराठा समाजाला डावलून जर परीक्षा होत असतील तर ह्या परीक्षेला ह्या परीक्षेला आम्ही विरोध करू आणि ज्या पद्धतीने ज्या काही वृत्ती समोर येत आहे त्या वृत्तीला आम्ही ठेचल्याशिवाय राहणार नाही काय भूमिका आहे खऱ्या अर्थाने एम पी एस तयारी करताना दोन दोन वर्ष विद्यार्थी खूप मेहनत घेतात मराठा समाजातील अनेक तरुणांनी या ठिकाणी या परीक्षेसाठी मेहनत घेतलेली असेल आणि अशा वातावरणात जर परीक्षा झाल्या आणि मराठा समाजाला त्याच्यात डावललं गेलं तर ते चुकीचं होईल त्यामुळे आमची ठाम भूमिका आहे जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत या परीक्षा होऊ नये कारण आदरणीय छत्रपती संभाजीराजांनी ती भूमिका घेतलेली आहे तीच समाजाचे कार्यकर्ते म्हणून आमची भूमिका आहे एक आपण समजून घ्या या ठिकाणी की ज्या कोरोनाच्या महामारीमुळे मार्चमध्ये ही जी परीक्षा होती ती त्या ठिकाणी ढकलपुढे ढकल झालेली होती का तर करोना होता म्हणून आता काय कोरोना कमी झालेला आहे का आज मला सांगा दोन ते अडीच लाख विद्यार्थी ह्या परीक्षेला बसणार आहेत मग यांना कोरोना होणार नाही का सरकारने काय काळजींची घेतलेली आहे आणि एका बाजूला तुम्ही सांगता परीक्षा घ्या आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मराठा समाजाला डावलता तुम्ही ज्या वेळेस मार्चमध्ये परीक्षा पुढे ढकलली ती आज तुम्ही अकरा ऑक्टोबरला ठेवली ज्या वेळेस मराठा समाजाच्या नऊ सप्टेंबरला स्थगिती आली आणि तुम्ही परीक्षा घेण्यासाठी थांबात मला वाटतं हा कुठेतरी मराठ्यांचा सुंदर द्रोह आहे आणि सरकारचं षडयंत्र आहे आणि ज्याबद्दल मराठा समाजाच्या संदर्भात एम पी सी एम पी सीमध्ये जोपर्यंत मराठा समाजाला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळत नाही तो पण ही परीक्षा होऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे आपल्याला काय वाटतं आपण संविधानाचा अभ्यास करता या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थ्यांचं काय नुकसान होणार आहे मराठा समाजाच्या तरुणांचं काय नुकसान होऊ शकतं निश्चितच कुठल्याही प्रकारच्या असलेल्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा त्या पुढे ढकलाव्यात अशा मताचं मला वाटतं कोणी नसेलच मात्र गेल्या काही चार पाच वर्षापासून सातत्यानं एक असलेला मोठा वर्ग जो असं सांगतो की आम्ही शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या आम्ही मागासलेले आहोत आमचं दुःख ऐकावं मात्र आत्तापर्यंत आपण बघितलं की जी तीन टर्म्समध्ये जे सरकार येऊन गेलेले आहेत या सर्वांची भूमिका अशीच वरवरची राहिलेली आहे एकीकडे घटनात्मक असलेला जो पेच आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावाच लागणार आहे कारण त्याशिवाय कारण आरक्षण घ्यायचं सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरशिवाय हे शक्य नाही ह्याची सगळ्यांना जाणीव या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे असं झालं आहे की इकडे आड आणि तिकडे विहीर अशा प्रकारची सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे मग ती विद्यार्थ्यांचीही झालेली आहे मराठा समाजातल्या असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांची देखील झालेली आहे आणि इतर वर्गाची देखील झालेली आहे त्यामुळे याच्यावर लवकरात लवकर न्यायालयाने निर्णय घेऊन हा तिढा सोडवावा नाही तर प्रत्येक परीक्षेला अशाच प्रकारचा विरोध करत बसण्यात मग मराठा समाज ह्या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात आहे की काय अशी भूमिका कोणीतरी हेतुपुरस्कार बनवण्याचे प्रयत्न करतो की काय असं मला या ठिकाणी दाट आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा यांनी मांडलेला आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांनाही विचारूयात तरुणी देखील आहेत काय भूमिका आहे या सर्व परीक्षेच्या बाबत आज कोरोना महामारीच्या काळात एकशे चव्चाळीस संचारबंदी लागू केलेली आहे का एम पी विद्यार्थ्यांसाठी ही संचारबंदी लागू होणार नाही का आज मराठा आरक्षणावरती स्थगिती आलेली आहे ईसीबीसी मधून ज्या मुलांनी फॉर्म भरलेले आहे त्यांचं आणि आज विद्यार्थी तुम्ही जर बघितलं तर अवस्थेत आहे काही मुलं मुलं आहेत ते कस काय परीक्षेला उपस्थित राहू शकतात जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही जोपर्यंत ही, जो ही स्थगिती उठणार नाही तोपर्यंत एमपीएससी परीक्षा तर काय पण आम्ही कुठल्याही पद्धतीची नोकर भरती होऊ देणार नाही हा मी सरकारला जाहीर इशारा आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या महिला या तुझ्याकडे येतोच पण आपल्याबरोबर याचिका करत विनोद पाटील आहेत विनोद पाटील जे आतापर्यंत मराठा बांधव आणि भगिनींच्या ह्या सगळ्या भावना आपण जाणून घेतल्या पण यामध्ये अशी चर्चा केली जाते की परीक्षा एकदा होऊ द्या आणि नंतर मग काय तो निकाल आपण राखून ठेवू आणि यावरती तोडगा काढू आणि हा सगळा विषय सोडू असं नाही होऊ शकत असं आपण मान्य नाही करत कारण यातली गुंतागुंत वाढताना दिसते निश्चित जर परीक्षा जर झाल्या आणि प्रकरण जर न्यायप्रविष्ट झालं तर एकट्या मराठा समाजाचं नाही तर अठरा पगड जातीच्या विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान होईल मी जसं मोगाशी सांगितल्याप्रमाणे परत एकदा आपल्याला लक्षात आणून देतो यापूर्वीचे पाच प्रकरण एम पी सीचे निकाल जाहीर झालेले आहे यादी लागलेली आहे ला परंतु जॉईनिंग लेटरसाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या आरक्षणामुळे वेगवेगळ्या भानगडीमुळे न्यायप्रविष्ट आहे त्या मुलांचं एज बार एज लिमिट त्या ठिकाणी संपलेली आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाची असा आग्रह नाही की ही परीक्षा रद्द करा मराठा समाजाचं नेमकं म्हणणं काय आहे की मराठा समाज हा सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन काम करणारा समाज आहे आमची भावना अशी आहे की जर मराठा आरक्षण तात्पुरती स्थगिती असेल मी मी आपल्याला तेच सांगतो की न्यायालयामध्ये प्रकरण न्याय प्रविष्ट असताना जे काही फॉर्म अकरा तारखेसाठी भरून घेतलेले आहे हे, हे फॉर्म मराठा आरक्षणामधून भरून घेतलेले आहे आणि आज जर परीक्षा झाली उद्या मराठा आरक्षणाचा निर्णय लागला किंवा तो प्रलंबित झाला एखादा भाऊ किंवा बहीण माझं न्यायालयात गेलं ती सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी स्थगित होईल मग पुन्हा पुन्हा आपण विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळायचं का याकरता आमचं सरकारला म्हणणं असं आहे याचा सोक्ष मोक्ष लावशिवाय कुठल्याही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी सरकारने खेळू नये आज ही जर परीक्षा झाली आणि ह्या परीक्षामध्ये मागच्या आरक्षणाप्रमाणे जर वेगवेगळ्या प्रवर्गातून त्या ठिकाणी नियुक्त्या झाल्या तर त्या ग्राह्य धरल्या जाणार नाही यासाठी न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत मग याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या का काय अडचणी आहे एक प्रवाह आहे परीक्षा झाली पाहिजे एक प्रवाह आहे परीक्षा नाही झाली पाहिजे ज्यांचं म्हणणं झाली पाहिजे त्यांचं कारण काय आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आमची वयोमर्यादा आमचं वय हातातून निघून चाललंय मग याच्यावर राज्य सरकार तोडगा का काढू शकतं राज्य सरकार असं सांगू शकतं की आजची तारीख जी आहे सात आठ तारीख ह्या तारखेपर्यंत किंवा अकरा तारखेपर्यंत ज्यांची वयोमर्यादा हो वाय जड असेल ती त्या येणाऱ्या परीक्षामध्ये ग्राह्य धरले जाईल असंही रिलॅक्सेशन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गेला पाहिजे मराठा 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 समाज समाज संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करून संवादाने अशी आपली यातली प्रमुख मागणी आहे गुंतागुंता पण ही गुंतागुंत सुटू शकते अधिक आपण बोलणार आहोत न्यूज एटी लोकमतच्या मोहिमेबद्दल सरकारची सत्व परीक्षा आणि आता बघूयात या सत्व परीक्षेमध्ये तर चर्चा करून मुख्यमंत्री का तोडगा काढत आहेत कारण आज भेट होते आहे मुख्यमंत्री आणि मराठा संघटनांच्या नेत्यांची अधिक बोलूयात प्रतिक्रिया जाणून घेऊयात वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत